वर्षानुवर्ष पारंपरिकरित्या बांबूपासून टोपल्या सूप बनवून आपली उपजीविका करणाऱ्या बुरड समाजाला आता अच्छे दिन आलेत. गोंदिया वनविभागाच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय. पाहूया हा रिपोर्ट. बांबूच्या टोपल्या, सूप, टेबल लॅम्प तयार करण्यात दंग असलेले हे आहेत बुरुड समाजाचे कामगार. गोंदिया जिल्ह्यातला हा समाज बांबूपासून पारंपरिक पद्धतीनं वस्तू तयार करत असे. मात्र या मंडळींची ही कला आता यंत्राच्या माध्यमातून आणखी फुलू लागलीय. कारण गोंदिया वनविभागानं बांबूपासून गृहोपयोगी वस्तू बनवण्याचं 10 ते 15 दिवसांचं प्रशिक्षण बुरुड समाजासाठी आयोजित केलं होतं. डिओपसाहेब जे आहेत रामगावकर सर, त्यांनी हे प्रोत्साहन लावलं समोर का आपण यांना काहीतरी नवीन रोजगारच्या मार्गदर्शनासाठी आणायच्या, आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला एक प्रशिक्षण केंद्र चालू करून दिलं, ज्यात मी ट्रेनिंग दिला NIFT गुजराततर्फे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला हा व्यवसायामध्ये थोडीशी चालना मिळाली आणि आमच्या व्यवसाय आता सध्या थोडा चांगला चालत आहे. मग त्या प्रशिक्षणमध्ये आम्हाला रोजी मिळाली, मग आम्ही काम करतो, भरपूर असं डब्बे बनवतो, काही लॅम्प, दुसरे लॅम्प टेस्टिंग बनवला आम्ही. वनविभागाच्या या उपक्रमामुळे बुरुड समाजातल्या कामगारांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्यात. पहिल्या टप्प्यात इथे फक्त आता 27 लोक आहेत आणि याच्यामध्ये अजून जवळपासच्या गावामधले लोक समाविष्ट करण्याचा वनविभागाचा कार्यक्रम सुरू आहे. यंत्राच्या माध्यमातून आता बुरुड समाजातले हे कामगार दर्जेदार वस्तू बनवू लागलेत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारलीय. गोंदिया वनविभागाच्या या अनोख्या उपक्रमानं बुरुड समाजाचं जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.